पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहे आणि असं मानलं जातं की हा दौरा अत्यंत यशस्वी होणार आहे, ज्यामध्ये संरक्षणाचे करार होतील, अर्थव्यवस्थेवरती करार होतील आणि इतर अनेक महत्त्वाचे करार होतील। परंतु काही असे लोक आहेत की ज्यांची इच्छा आहे की ही श्री नरेंद्र मोदी यांची जी भेट आहे अमेरिकेला ती यशस्वी होऊ नये आणि भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारू नये, ज्यामुळे भारताची प्रगती होईल, भारताची अर्थव्यवस्था वाढेल, भारताची संरक्षण व्यवस्था मजबूत होईल, भारत सामरिक दृष्टीने एक मोठा देश म्हणून जगामध्ये पुढे येईल। तर हे विघ्न संतोषी कोण आहे? खरं म्हटलं तर या भेटीला अमेरिकन मीडियाने खूप महत्त्व दिलेलं आहे। अमेरिकेचे प्रेसिडेंट जे जो बायडन आहेत ते स्वतः त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवणार आहेत। याच्याशिवाय अमेरिकेमध्ये जे त्यांचं युनायटेड सिनेट असतं, म्हणजे जसं आपल्याकडे राज्यसभा आणि लोकसभा यांची एकत्र भेट कधी कधी होते, तर त्याच्यासमोर श्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे आणि अशा प्रकारचा मान हा फारशा देशांना मिळत नाही। याच्या आधी फक्त दोनच देशांना मिळाला होता, एक आहे जपान आणि दुसरा आहे कोरिया, कारण दोन्ही देश अमेरिकेच्या दृष्टीने चीनच्या विरोधामध्ये काम करण्याकरता अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यानंतर हा मान आता आपल्या देशाला म्हणजे भारताला मिळत आहे। परंतु काही विघ्न संतोषी लोक कोण आहेत? उदाहरणार्थ सर्वात पहिले चीन नावाचा देश आहे, ते उलटी सुलटी आर्टिकल्स किंवा लेख लिहित आहेत ज्यामध्ये ते म्हणत आहेत की अमेरिका आणि भारताची जी मैत्री आहे ती चांगली व्हायला नको, यामुळे भारताचं नुकसान होईल, अमेरिकेला त्रास होईल, भारताला आम्ही कधी पण हरवू शकतो वगैरे वगैरे। तर त्यांचा हा प्रपोगंडा किंवा मानसिक युद्ध तर सुरूच आहे। याच्याशिवाय पाकिस्तान जो एक फेल्ड स्टेट आहे, म्हणजे एक अयशस्वी देश आहे, मात्र जोपर्यंत भारत विरोध आहे त्याकरता ते काहीही करू शकतात। की जसं भुट्टोंनी 50 वर्षापूर्वी म्हटलं होतं की आम्ही गरज पडली तर गवत खाऊ, परंतु आम्ही अणुबॉम्ब तयार करू आणि भारताच्या विरोधात काम करू आणि काश्मीरला आम्ही भारतापासून वेगळंच करू। आज हे पाकिस्तानी काय करता आहेत? तर पाकिस्तानची संस्था ISI म्हणा किंवा त्यांचे विघ्न संतोषी म्हणा, ते काय करता आहेत? तर एकतर जे खालिस्तानचे उग्रवादी आहेत, खालिस्तानचे जे दहशतवादी आहेत, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करता आहेत, जिथे जिथे पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम होणार आहे तिथे जाऊन तुम्ही निदर्शने करा, लाल झेंडे दाखवा आणि मीडियाच्या समोर स्टेटमेंट द्या की भारतामध्ये डेमोक्रसी म्हणजे तिथे लोकशाही नाही, तिथे ज्याला जे अल्पसंख्याक आहेत म्हणजे खासतर मुसलमान वगैरे त्यांच्यावरती अन्याय होतो आहे, हे त्यांचं चाललेलं आहे। आणि काही खालिस्तानी तिथे येत पण आहेत आणि अमेरिकन मुस्लिम ऑर्गनायझेशन जी आहे तीसुद्धा तिथे येऊन काही उलटीसुलटी कामं करण्याचा प्रयत्न करत आहे विविध शहरांमध्ये जिथे श्री नरेंद्र मोदी हे जाणार आहेत। याच्याशिवाय अमेरिकेमध्ये काही विघ्न संतोषी लोक आहेत। एक तर आहे तिथले काही विचार मंच जे स्वतःला अतिहुशार समजतात आणि त्यांना वाटतं की पांढऱ्या रंगाचे जे लोकं असतात ते काळापेक्षा जास्त हुशार असतात आणि त्यांना भारताचा जो उदय आहे तो त्यांना आवडत नाही, म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न करतात भारतामध्ये डेमोक्रसी ही चालू नाही आहे। अरे भारतामध्ये डेमोक्रसी चालू नाही आहे, आपल्याला लक्षात यायला पाहिजे की सर्वात जास्त लोकशाही जी आहे ती भारतामध्ये आहे। इथे दर महिना झाला की कुठली तरी लोकशाहीची निवडणूक होते, मग ती कर्नाटकामधली असो की बंगालमधली असो की UPमधली असो की बाय इलेक्शन्स असो, आणि याच्याशिवाय पुढच्या 5-6 महिन्यामध्ये 5 राज्यांमध्ये राज्यांच्या विधानसभेकरता निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये कोण जिंकेल कोणीही सांगू शकत नाही। आणि याच्याशिवाय जोपर्यंत अल्पसंख्याकांचा प्रश्न आहे, अल्पसंख्याकांची जी संख्या भारतामध्ये आहे जी खासतर मुस्लिमांची की जी एक फाडकर 3-4% होती 1947 साली, ती आता वाढून 14% जास्त झालेली आहे। तर थोडक्यात हे सगळं म्हणतात ते चुकीचं आहे। काही तिथे थिंक टँक आहेत ते म्हणत आहे की अमेरिकेला चीन विरुद्ध लढण्यामध्ये भारत मदत करणार नाही, त्यांना एवढंसुद्धा कळत नाही की
जो धडा भारताने चीनला गलवानमध्ये शिकवला त्यावेळेला सर्वात जास्त चीनचं रक्त 1978 नंतर भारत चीन सीमेवरती सांगण्यात आलं आणि 70 जास्त चीनी सैनिक तिथे मारले गेले. त्याच्याशिवाय भारताने डोकलाममध्ये चीनला मागे ढकलून धडा शिकवला. त्याच्याशिवाय गलवानमध्ये चीनची पिटाई झाली. त्याच्याशिवाय जो यांगसे नावाचा भाग आहे तिथे चीनने तवांगच्या समोर घुसखोरी प्रयत्न करायचा प्रयत्न केला होता. तिथे आपण 70-80 चीनी सैनिकांना पकडलं होतं. त्यांना हे कळत नाही का तर म्हणजे चीनची भारताशी पारंपरिक लढाई करण्याची हिंमत नाही हे कोणालाही माहिती असावं. मात्र चीन भारताच्या विरुद्ध ग्रेजुअल वॉरफेअर म्हणजे इतर प्रकारचं युद्ध हे सुरूच ठेवले. हे लोकांना माहिती आहे पण केवळ भारताची प्रगती ही त्यांना मानवत नाही म्हणून ते असे उलटे सुलटे हे बोलत असतात. लक्षात असावं की चीन अमेरिकेमध्ये भारताचा एक मोठा डायस्पोरा आहे आणि हा जो डायस्पोरा म्हणजे भारतीय मूळचे निवासी ज्याला आपण पीपल ऑफ इंडियन ओरिजिन म्हणू शकतो किंवा नॉन रेसिडेंट इंडियन म्हणू शकतो त्यांची संख्या तिथे 40 लाखाहून जास्त आहे आणि हे अतिशय हार्ड वर्किंग आणि हुशार असे भारतीय आहेत. आपण जर टीव्हीवरती बघत असाल तर यांची या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची तयारी करून ठेवलेली आहे. हे तिथे भारतीय वेशभूषा घालून सगळ्यांच्या समोर नाचता आहेत, भारत माता की जय म्हणता आहेत, त्यांची मुलं त्यांचे कुटुंब आणि काही हे कार्यक्रम फक्त 5-6 शहरामध्येच होत आहेत. तर त्याच्यामुळे अनेक लोक 9-9, 10-10 तासाचा रेल्वेचा प्रवास करून बाय रोड प्रवास करून किंवा विमानाचा प्रवास करून तिथे ते पोहोचलेले आहेत. आणि अमेरिकेमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती मोदींकरता एक रात्रीचं जेवण देणार आहे आणि त्याकरता काही स्पेशल लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे. तर त्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोक यायला मागता आहेत की जो बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती स्वतः म्हणाले की तुम्ही इथे अमेरिकेमध्ये इतके पॉप्युलर आहात की मला भेटी अनेकांना त्या जेवणाकरता यायचं आहे परंतु मी त्यांना बोलवू शकत नाही कारण तिथे तेवढ्या जागाच नाही. तर म्हणजे केवढी पॉप्युलरिटी आहे याची कल्पना असावी. याच्याशिवाय आपल्याला कल्पना आहे की मीडियामध्ये बातम्या आलेल्या आहेत की जे ड्रोन आहे प्रीडेटर नावाचं ते आपण विकत घेतो आहे. त्याच्याविषयी मी 2 फेसबुक लाईव्ह प्रोग्राम केले होते की त्याच्यामुळे भारताची सुरक्षा कशी मजबूत होईल. त्याच्याशिवाय जीचं जे इंजिन आहे फायटर एअरक्राफ्ट करता ते आता भारतात बनणार आहे त्यामुळे भारताचा किती फायदा होईल. आपलं विमान जे एअरफोर्स आहे इंडियन एअरफोर्स ते किती मजबूत होईल याविषयीसुद्धा मी बोललेलो आहे. तर त्याच्याविषयी मी बोलत नाही परंतु आता मात्र मी एवढंच बोलतो की आज अमेरिकेला भारताची अतिशय जास्त गरज आहे. कारण जर चीनला एशिया खंडामध्ये कोणी प्रत्युत्तर देऊ शकेल तर तो देश भारताशिवाय दुसरा कुठलाच नाही. आणि याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आज 5व्या स्तरावरती पोहोचलेली आहे. भारताचं सैन्य हे शूर आहे, भारताचं नेतृत्व हे खूप चांगलं आहे. चीनने कितीही उलटेसुलटे ग्रेजुअल वॉरफेअर केलं तरी चीनची भारताशी फिजिकली लढाई करण्याची क्षमता नाही हे मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो. आणि हे अमेरिकेला सुद्धा माहिती आहे. अमेरिकेचे तथाकथित विज्ञान म्हणतात की आपण चीनच्या विरोधात लढू की नाही. लक्षात असावं की आपण चीनशी समोरासमोरची लढाई करतो जी करण्याची अमेरिकन सैन्याची सुद्धा हिंमत नाही. ते फक्त आकाशातून क्षेपणास्त्र फायर करून लढाई करतात किंवा इतर प्रकारचं ग्रेझोन वॉरफेअर करतात परंतु जी फिजिकल लढाई असते ती करण्याची अमेरिकेच्या सैन्याची हिंमत नाही हे अमेरिकेच्या तथाकथित विद्वानांना कळायला पाहिजे. आणि आता मी फक्त एकाच विषयावरती बोलून की तिथला डायस्पोरा म्हणजे तिथे राहणारे भारतीय ते अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं योगदान खूप चांगलं आहे. ते मोठ्या प्रमाणामध्ये कर भरतात. त्यांनी अमेरिकेची एक एफिशियन्सी खूपच वाढवलेली आहे. आज असं मानलं जातं की अमेरिकेची सर्वात मोठी सायंटिफिक इन्स्टिट्यूशन नासा याच्यामध्ये 30% शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत. सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे स्टार्टअप्स आहेत जे मोठे मोठे CEOs आहेत
30-40% ते भारतीय आहेत. म्हणून या क्षणी आज गरज अमेरिकेला भारताची आहे, ना भारताला अमेरिकेची. तर मला खात्री आहे की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेला होणारी भेट ही नक्कीच यशस्वी होईल. परंतु जे बिझनेस संतोषी लोकांमध्ये आडकाठी घालत आहे त्यांना अमेरिकन सरकार नमीच नक्कीच थांबवेल याविषयी माझ्या मनामध्ये कुठलाही शंका नाही. जय हिंद. मी थांबतो इथे. जय हिंद पुन्हा एकदा.